ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. कुरुंदवाडमध्ये निलेश राणे यांच्या पुतळ्याचे दहन. ठाकरे यांच्या विरुद्ध बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. वैभव उगळे. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य करणाऱ्या निलेश राणे आणि कुटुंबियांनी ज्या त्या पक्षात जाऊन ते पक्ष संपवले आहेत, पक्ष बदलण्याची सीमा गाठली आहे, त्यांना ठाकरे सरकारवर बोलण्याचा कोणताच नैतिक अधिकार नसल्याचे शिरोळ तालुका प्रमुख वैभव उगळे यांनी सांगत त्यांनी केलेल्या वक्तव्याचा निलेश राणे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमार करून पुतळा दहन करत जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आज मंगळवारी सकाळी 11:30 शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे यांच्या नेतृत्वाखाली राणे यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ निषेध सभा घेण्यात आली. शिवसैनिकांनी तीव्र स्वरूपात निषेध नोंदवत राणे यांच्या पुतळ्याला जोड्याने मारून बुमठोक करण्यात आला. शिवसेनेच्या जीवावर मोठे होऊन शिवसेनेच्या विरोधात डोके वर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या राणे कुटुंबियांचे राजकीय अस्तित्व संपले आहे. त्यांची ठाकरे सरकार विरुद्ध बोलण्याची लायकी नसल्याचा घणाघात शहर प्रमुख सावगावे यांनी हाणला. निषेध करण्यासाठी जमलेलो आहोत. नितेश राणेनं काल उद्धव साहेबांच्यावर, वरुण सरदेसाई साहेबांच्यावर जे वक्तव्य केलं बरोबर निंदनीय आहे. आपली उंची ताकद बघून त्यांना हा वक्तव्य करायला पाहिजे होतं, पण ज्या पक्षात जातील त्या पक्षाची वाट लावायची त्यांची नीती आहे. अशा या नितेश राणेचा शिवसेना शिरोळ तालुका, युवासेना, शिवसेना कुरुंदवाड शहर या सर्वांच्या वतीनं मी आज हा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो. यावेळी तालुका प्रमुख वैभव उगळे, शहर प्रमुख बाबासाहेब सावगावे, आप्पासाहेब भोसले, संतोष नरके, युवराज पाटील, आप्पासाहेब भोसले, आप्पासाहेब गावडे, दत्तात्रय कामत, प्रतीक धनवडे, मंगेश पाटील, पंत माळी, दिग्विजय चव्हाण, रामचंद्र हेरवाडे, रमजान पखाली, वैभव गुजरे, आमिर तहसीलदार, रणजित निंबाळकर, प्रतीक पाटील, गोपी पाटील, समर्थ गायकवाड आदी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.